नमस्ते, मी मन्नत. आज पुन्हा आली तुमच्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉग घेऊन. आणि आम्ही तेजी इतक्या तयार झालो म्हटल्यावरती काहीतरी खास इव्हेंट असणार आहे. आणि कोणत्या इव्हेंटसाठी आम्ही जाणार आहे आणि काय तिथे खास असेल ते बघण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा. आणि आज आम्ही तिघी कसं दिसतं तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला माहिती आहे आम्ही सुंदरच दिसतोय, पण तरी तुमचे कमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही तसं सांगा की आमचे लुक्स कसे वाटतात. बसलेलो आहे आणि जात आहे वेन्यू कडे. आणि त्या तो दिवस पिकनिक असेल किंवा घरी परिवारासोबत असेल अतिशय आनंदाने ते वापर आपण पुरेपूर पद्धतीने घेऊ शकतो. आणि धैर्य का पाहिजे की आपण पैसे घेऊन दुसऱ्यांना मतविक्री करतो. हा ही गोष्ट मान्य केली की पैसे घेऊन काही लोक विक्री करतात, पण त्यांच्यासाठी आपल्याला जागरूकता निर्माण केली पाहिजे. जी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर एवढे बोलून सर्वात मोठी चूक असेल. स्वामी रामानंद तीर्थ म्हणतात युवकांनो झुलूम अत्याचाराचा प्रतिकार करा. ही शक्ती हीच खरी मोठी शक्ती आहे. देश तुमच्या पुरुषत्वाला आव्हान देत आहे. आमच्याकडून अर्धवट राहिलेली सुगड तुम्ही हातात घ्या. फ्रॉम संभाजीनगर कॅटेगरी ज्युनियर कि जिस देश में गंगा यमुना जैसी नदी बहती है, जिस देश में गंगा यमुना जैसी नदी बहती है, उसी देश में हर रोज एक माँ और बेटी रोटी और इज्जत के लिए तरसती है. कैसी विडंबना है दोस्तों, कहने को तो ये देश संतों और महंतों की बस्ती है. कहने को तो ये देश संतों और महंतों की बस्ती है, मैं कहती हूँ ये हम युवाओं की बस्ती है. देखो चाहे कैसी नजर हम पर दिखा देंगे, हमारी भी क्या हस्ती है, दिखा देंगे हमारी भी. बोलायला खूप मंचावरील सर्व गणमान्य व्यक्तींना मी विनंती करतो की त्यांनी सलमान खान यांचा किन्नर अस्मिता पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा. चार चौकी मंच है.
म्हणूनच आज आम्ही आपल्याला सन्मानित करत आहोत सत्तरांच्या वतीने. गौरी सावंत यांचा किन्नर अस्मिता पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करावा. करूं मैं जो फरियाद अपनी जुबा से गिरे टूट कर पिछली आसमां से मैं अशकों मैं अशकों में सारे जहां को बुला दूं मगर मुझको रोने की आदत नहीं. मी नेहमी म्हणते पण आज जसं आपल्याकडे सत्यनारायणची पूजा असते आणि घरातले आपल्याला प्रसाद देतात आपल्याला माहिती असतं तो प्रसाद थोडाच आहे आणि त्याचा स्वास म्हणजे ते सुगंध ते तूप वगैरे सगळं हाताला लागणार आहे आणि ते खाल्लं तरी समाधान होणार नाही आणि आपण तसं बघत असतो. तर मला ही शाल ज्या माणसाने ओढली त्याच्याविषयी माझ्या मनात समुद्र एवढा प्रेम आहे. म्हणजे मी भरपूर सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर काम केलं मंत्र्यांबरोबर काम केलं त्याच्या दारात गेली टाळ्या वाजवल्या सगळीकडे पण अशा एका ठिकाणी जेव्हा मी मंत्रालयात जातो तेव्हा कधीच दडपण नसतं. हक्काने जसं माझी लहान लहान लेकरं माझ्याकडे मागतात ना बिंदास परवा माझी साई मला खेळता खेळता म्हणाली आई मला मोबाईल घेऊ नये 3 वर्षाची आणि तिला मोबाईल हवाय पण तिने ज्या कॉन्फिडन्सनी माझ्याकडे मागितलं तेवढ्याच ताकदीने मी सरांकडे आमच्या गोष्टी मागत असते आणि तथास तू किंवा होई करतो असं न करता आपल्या समोरासमोर काम करणारा माणूस मी पहिल्यांदा बघितला. इलेक्शन ड्युटी पुन्हा काय आपल्याकडे आपण म्हणतो की तृतीयपंथी जेव्हा आम्हाला लहानपणी कळलं तेव्हा आमच्या घरच्यांनी आम्हाला गारवून दिली की आकाशी झेपटले बाकरा सोनी सोन्याचा पिंजरा. आम्हालाही त्या पिंजऱ्यात राहायचं नव्हतं आमची होणारी घुसपटका तुम्ही तारीखमध्ये बघितली असेल. पण एक अशी गोष्ट आहे भारत सरकारची ज्याची आपण आयुष्यभर म्हणूया की जिथे आपल्याला अधिकार 18 वर्षी दिलेला म्हणजे 7-12 वरती नाव नसेल प्रॉपर्टीमध्ये अधिकार नसतील लग्न करायचा अधिकार नसेल सगळं नसेल म्हणजे उद्या 10 वर्ष मग अशी माझी गुरु माझ्याशी सहज सलमान खान माझी गुरु आहे आणि सहज मला ती साडीला आपण संचालिका तृतीय फाउंडेशन पुणे अगदी नावासारखीच आपली कथा आपण कादंबरी म्हणून ओळखल्या जातो. अनेक कार्यामध्ये आपण पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण मेकअप असेल किंवा अनेक सामाजिक कार्य असतील आपण नेहमी पुढाकार घेऊन कार्य करत असतो. आज आपण तृतीय फाउंडेशनच्या माध्यमाने अनेक उपक्रम राबवत आहात त्यासोबतच आपण विविध कार्यामध्ये अग्रस्य म्हणून कार्य करण्यासाठी समाजाला प्रेरित करत आहात. आज आपल्याला पुरस्कार देत असताना आपल्याला खूप गौरव होत आहे. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आम्ही घरी आलेलो आहोत तर खूप थकून आलो आहे आणि खूप सुंदर इव्हेंट होता. आम्ही जिकडे गेलो होतो तिथं माझ्या गुरूंचा सन्मान होता आणि सत्कार समारंभ होता कारण त्या समाजसेविका आहेत आणि तृतीयपंथी समाजासाठी खूप काम करतात. मग त्यामुळे आज नांदेडमध्ये आम्ही आलो होतो सत्कार समारंभासाठी आणि खूप छान सोहळा झाला आणि खूप सुंदर म्हणजे असं तिथं वातावरण होतं आणि खूप सुंदर असं वाटलं. तुम्ही 2 शब्द बोललात. आज नांदेडमध्ये साध्वी जेठवानीचं जे सप्तरंग रंगभूमी त्यांची जी आहे कलाविष्काराची त्यांच्यातर्फे आज फर्स्ट टाईमच त्यांनी महाराष्ट्रात सुरू केला आहे 3 दिवसाचा सोहळा
आणि या सन्मानाचं नाव पण आहे सप्तरंग किन्नर अस्मिता. सो त्यांनी मला एक ह्याच्यामध्ये पुरस्कार दिला आहे. 9 जण सिलेक्ट केले होते त्याच्यात मला पण सिलेक्ट केलं आहे. मला आनंद झाला या गोष्टीचा. आणि मी खास पुण्यावरून इकडे आली आहे. नांदेडला आमचे भाऊ राहतात. आज आमच्या भावाकडे आली 2 दिवस बाहेर वाशिम म्हणून. आणि नांदेडमधनं एक छान अशी सुंदर आठवण घेऊन जाणार आहे मी. सो थँक्यू. तर एक गुरुला आपल्या शिष्याचं जे म्हटलं प्रगती बघून खूप सुंदर वाटतं. पण जेव्हा एक शिष्याला आपल्या गुरुचा असं सन्मान होताना समोर पाहून खूप मला असं छान वाटतं की माझे गुरु इतके सुंदर आहेत आणि इतके चांगले गुरुच्या नावावरती मी आहे. आणि माझे गुरु असं समाजासाठी खूप काम करतात आणि त्यांचे इंस्टाग्रामवरती वगैरे तुम्ही त्यांचं काम बघू शकता. तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. लव्ह यू. लाईक अँड डू कमेंट आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा आणि मंदाचे ब्लॉग फेमस करा. फर्स्ट इंडियन ट्रान्सजेंडर ब्लॉगर.